बग्गा नंबर 7 मार्फत संत बाळूमामांचा रथ तयार करण्यात आलेला आहे आणि हा रथ आता आदमापूरकडे निघालेला आहे। आपण बघू शकता ज्या मार्गावरून हा रथ जातोय त्या सर्व मार्गावरती अशा पद्धतीने रांगोळी काढण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा अनेक गावकरी जे आहेत ते या रथाचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत। आपण बघू शकता ही मुले देखील या ठिकाणी ही वाद्य घेऊन या ठिकाणी रथाचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत। खूप दूरपर्यंत भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। मी ही दृश्य एका बाजूची दाखवतोय तुम्हाला। हा रथ येतोय त्यामुळं आणि अशा पद्धतीनं त्या मायमावल्या असतील सर्वजण या ठिकाणी या रथाचं जोरदार स्वागत करत आहेत। त्याची ही दृश्य आहेत। हा बाळूमामांचा रथ आहे। भक्तांच्या अकेला होऊ देणारा नवसाला पावणारा देव म्हणून आता बाळूमामांची शक्ती झालेली आहे। आणि हे सगळे भक्त या ठिकाणी बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी जमा झालेले आहेत। चंपू येथून आत्मापूरकडे जात असतानाची ही सारी दृश्य आहेत। फार मोठ्या प्रमाणावरती भक्तांच्याकडून या ठिकाणी या रथाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाते। प्रत्येक गावात अशी परिस्थिती आहे। आपण बघू शकता दूरवर लोक आपल्या घरातून बाहेर येऊन या ठिकाणी अशा पद्धतीनं या रथाचं स्वागत करण्यासाठी संत बाळूमामांचं दर्शन आपल्याला संत बाळूमामांच्या कार्याची महती सहज लक्षात येते। त्याची ही दृश्य आहेत। सर्व मायमौल्या या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याबरोबर पाण्याची घागर घेऊन या ठिकाणी रथाचं स्वागत करण्यासाठी थांबलेले आहेत। हे आजीबाई बाळूमामाच्या भक्त आहेत। त्या देखील या ठिकाणी रथाचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत। संत बाळूमामा या सर्व माता भगिनी या ठिकाणी बाळूमामांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बग्गा नंबर 7 मार्फत हा नवीन रथ तयार करण्यात आलेला आहे आणि आज तो बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी अर्पण होतो आहे। हसूर चंपू येथून आदमापुराकडे हा रथ निघालेला आहे आणि वाटेत ज्या गावातून हा रथ जातो आहे त्या प्रत्येक गावात सर्व भावी भक्त रस्त्यावरती येऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी संत बाळूमामांच्या रथाचं दर्शन घेत आहेत। बाळूमामांचं दर्शन घेत आहेत। बाळूमामांच्या नावानं चांगलं म्हणतायत। अखंड मानवजातीबरोबरच पशुपक्ष्यांच्यावरतीही कसं प्रेम करावं ते बाळूमामांनी केवळ उक्तीतून नाही तर कृतीतून आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे। त्यामुळे बाळूमामांच्या माघारी देखील त्यांची असंख्य मेंढरं ज्यांना आपण मेंढी माऊली म्हणतो ती मेंढरं या ठिकाणी बघायला मिळतात। विशेष म्हणजे या मेंढरांचे 17 बग्गे आहेत आणि त्यातला हा 7 क्रमांकाचा बग्गा आहे। या रथाची दृश्य आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी त्या मुली देखील या ठिकाणी त्याचं चित्रीकरण करत आहेत। आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भाविक भक्त बाळूमामांच्या रथाचं दर्शन घेत आहेत। संत सद्गुरू बाळूमामा
देव अवतारी बाळूमामा म्हणून बाळूमामांची ख्याती आहे। पशुपक्ष्यांच्यावरती मेंढरांच्यावरती बाळूमामांचं दांडग प्रेम होतं आणि हे पहा त्याचीच ही प्रचिती या ठिकाणी आहे। या मायमावळ्या या रथाची पूजा अर्चा करत आहेत आणि बाळूमामांच्या रथाचं त्या मनोभावे दर्शन घेत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा झालेली एक छोटंसं खेडेगाव आहे, त्या गावात कशा पद्धतीने स्वागत केलं जाते हे बघा। हे पैसे देऊन किंवा भाड्यानं आणलेले लोक नाही आहेत, तर संत बाळूमामांच्या प्रेमाखातर अशा पद्धतीनं बघू शकता। खूप दूरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढलेली आहे, ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना किती फटाक्यांची आतषबाजी, भक्तांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचला आहे, त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे आणि ते अशा पद्धतीने या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करत आहेत। ते बघा, प्रत्येक घरातून एक घागर या ठिकाणी संत बाळूमामांच्यासाठी आलेली आहे। ट्रॅक्टरवरती पाणी घातलं जात आहे, अत्यंत पवित्र वातावरणामध्ये या ठिकाणी रथोत्सव रथयात्रा सुरू आहे। खूप दूरवर असं कोणतंही घर या गावात शिल्लक राहिलेलं नाही की त्या घरातून संत बाळूमामांच्यासाठी पाण्याचे घागर आलेले नाही आहे। रांगोळी काढलेली आहे, रांगोळी किती दूरवर काढलेली आहे बघा, संपूर्ण गावालाच या ठिकाणी या रांगोळीनं वेढा घातलेला आहे असं म्हटलं तर खूप ठरू नये। रस्त्याच्या दुतर्फा एवढं प्रेम असावं लागतं, तेवढी भक्ती असावी लागते आणि त्या भक्तीची ही प्रचिती आहे। आपण बघू शकता हळदी कुंकू घेऊन साखर घेऊन या माता भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत बाळूमामांचं रथाचं स्वागत करण्यासाठी। भक्तांच्या अकेला भो देणारा, त्यांच्या इच्छा अशा आकांक्षा पूर्ण करणारा, त्यांना आध्यात्मिक धार्मिक सुख देणारा बाळूमामा आज प्रत्येकाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनलेला आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये बाळूमामा सहभागी होताना पाहायला मिळते, म्हणून बाळूमामांच्यावरचं हे प्रेम हे ग्रामस्थ या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यक्त करतायत। हे मावल्या या ठिकाणी, या मावल्या विचारा मावशी कशाचं स्वागत करायला लागलाय? आम्ही बाळूमामाचं स्वागत करायला, बाळूमामा हाय म्हणजे तर आम्ही आनंद हाय, आमचं इंच बाळूमामाचं आम्हाला आशीर्वाद हाय, बाळूमामाचा आशीर्वाद आहे। शेती बाळूमामा नगरमध्येच हाय, हा शेती वाडी वगैरे फुलत्या बाळूमामांच्या आशीर्वादानं फुल हाय, त्याच्या आशीर्वाद आम्ही सुख समाधान हाय। हा बघितलं आपण, प्रति देव एवढं नाही करत, बाळूमामाचं आम्हाला लई आशीर्वाद आनंद हाय, आमचा बाबा विद्योत भाऊ विद्योत आनंद सगळा आम्हाला हाय। बघा म्हणजे बाळूमामाला आपल्या भावाच्या ठिकाणी पाहणारी माणसं या ठिकाणी आहेत, बाळूमामांना आपल्या वडिलांच्या ठिकाणी पाहणारी माणसं या ठिकाणी आहेत, त्यांचे भक्त आहेत आणि त्याचीच ही दृश्य आहेत, त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे। मी अमोल पांढरे देखील बाळूमामांचा भक्त आहे आणि म्हणूनच बाळूमामांच्या भक्तीसाठी त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेलो आहे। या मायमावल्या बाळूमामांच्या रथाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्या घरातून पाण्याचे घागर घेऊन आलेले आहेत। ट्रॅक्टरवरती रथ तयार करण्यात आलेलं आहे, त्या रथाचं रस्त्यावरती पाणी घालून या ठिकाणी त्या स्वागत करतील। आपण त्यांच्याकडे जाऊया मावशी,
संत बाळू मामा यांचा रथ आपल्या गावात येतोय, काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. तुम्ही बाळू मामाचे भक्त आहे, आपण बघू शकता सर्व बाळू मामाचे भक्त आहेत आणि ते अशा पद्धतीने या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत. हे अर्थातच एका बाजूचे दृश्य आहेत, दुसऱ्या बाजूला देखील आपण दूरपर्यंत बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती लोक आणि गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे आपण देखील आपल्या आयुष्यात एकदा तरी आदमापूर या तीर्थक्षेत्र येऊन संत बाळूमामांचं दर्शन घ्यावं. अर्थातच त्यांनी जे शिकवण दिलेले आहे की मुख्या प्राण्यांच्यावरती प्रेम करा, त्यांना जीव लावा, त्यांच्यावरती दया करा, ही मानवतावादी किंवा सर्वात मोठी शिकवण आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं हे स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. बघू दादा, भंडारा उधळ जरा बघा. हा भंडारा उधळला जातोय तिकडं 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 माझ्याकडे. हा हा भंडारा आहे. हे सर्व लोक, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येनं, लहान बालिका देखील या ठिकाणी आलेले आहे संत बाळूमामा यांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी. काय वाटते मावशी तुम्हाला, संत बाळूमामा यांचा रथ आपल्या गावात आलेला आहे, तुम्हाला भरपूर आनंद होते? आनंद होतो, भरपूर आनंद होतो. आदमापूरला जाताय तुम्ही? काय वाटते बाळूमामांच्या विषयी? अरे वा, छान 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 छान. थँक्यू थँक्यू. या माय माऊल्या, माता भगिनी, संत बाळूमामा यांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. एकंदरीतच भाविक भक्तांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित झालेला आहे. त्यांच्या आनंदाला या ठिकाणी पारावार राहिला नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे, जय मल्हार, जय भारत. बाळूमामांच्या नावानं चांगलं.